नमस्कार अश्विनीस अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. पावसाळा सुरू झालेला आहे आणि चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा चटपटीत काबुली चना चाट. हा खायला तर टेस्टी आहेच, त्यासोबतच हा पौष्टिकसुद्धा आहे. चला तर मग वेळ न घालवता कसा बनवायचा हा चाट ते पाहूया. पण त्या अगोदर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेले बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर या ठिकाणी काबुली चना चाट बनवण्यासाठी इथे मी काबुली चणे जे आहेत ते रात्रीच भिजत ठेवले होते आणि सकाळी भिजल्यानंतर ह्याच्या 3 शिट्या काढून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीने आपल्याला चणे जे आहे ते शिजवून घ्यायचे आहे. आता हे चणे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. ह्या काबुली चण्यांच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी काळे चणेसुद्धा घेऊ शकता. आता ह्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा घालायचा आहे, त्याचबरोबर बारीक कापलेला टोमॅटो घालून घेऊया. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही लहान मुलांना देत असाल तर आपण हिरवी मिरची जी आहे ते इथे स्किप करायची आहे किंवा कमी घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर इथे मी 1/4 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर टाकत आहे. लाल मिरची पावडरचं प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचं आहे. त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1/4 चमचा टाकून घेऊया. 1/4 चमचा आपल्याला इथे चाट मसाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी 1/4 चमचा इथे मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला 1/4 चमचा काळं मीठ टाकायचं आहे. चाटमध्ये काळं मिठाचं जे टेस्ट आहे ही खूप छान लागती. आपलं साधं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. त्यानंतर 1 चमचा इथे मी चिंचगुळाची चटणी टाकत आहे. असेल अवेलेबल तर टाकू शकता, नसेल तर काहीच हरकत नाही. त्यानंतर 1 चमचा इथे मी अजून चटपटीत फ्लेवर देण्यासाठी शेजवान चटणी टाकत आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. शेजवान चटणी टाकल्यामुळे आपली जो चाट आहे हा अजूनच टेस्टी होणार आहे. टाकून बघा, नक्की ट्राय करून पहा. आता सर्व चाट जो आहे ती मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता सर्वात शेवटी चाटमध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला इथे 1/2 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. कुठलाही चाट जेव्हा आपण बनवतो त्यामध्ये लिंबू टाकणे हे अवश्य आहे, कारण की लिंबामुळेच आपल्या चाटला किंवा त्या पदार्थाला खूप छान चव येते. यासाठी आता लिंबू टाकून झाल्यानंतर हा चाट पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि खाण्यासाठी आपल्या इथे पौष्टिक असा चाट तयार झालेला आहे. मुख्य म्हणजे आपण हा चाट बनवताना जराही तेलाचा किंवा तुपाचा किंवा बटरचा वापर केलेला नाही, त्यामुळे तो अजूनच पौष्टिक आहे. तर घरी नक्की ट्राय करून पहा. अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे, लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता. वरतून छान कोथिंबीर टाकून याला गार्निश करूया. तर कशी वाटली आजची ही चाटची रेसिपी ते तुम्ही मला नक्की कळवा. नेहमीप्रमाणे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच दिलेले जे बाजूचे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझ्या नवनवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.